सर्व विरोधी राजकीय पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला अकोल्यामध्ये 100% प्रतिसाद मिळाला. शाळा, कॉलेज, पेट्रोल पंप आणि व्यापाऱ्यांनी आज स्वयंस्फूर्तीनं बंद पाळला. राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट, मार्क्सवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या बंदमध्ये सहभाग घेतला. सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन सारडा पेट्रोल पंपावर जमून तहसील कार्यालयावर घोषणा देत आगेकूच केली. तर तहसील कचेरीसमोर मधुकरराव नवले, गिरजाजी जाधव, दत्ता नवले, उत्कर्षा रुपवते, ॲडव्होकेट शांताराम वाळुंज, विलास नवले, डॉक्टर कडलक यांच्यासह सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सर्वपक्षीय भारत बंदची हाक दिली त्या सर्वांच्या याला हे करून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना अकोले तालुक्यामध्ये रस्त्यावर उतरून सर्व बंदला जाहीर पाठिंबा देत आहे आणि या सरकारचा, भाजप सरकारचा जाहीर निषेध करीत आहे. अकोले तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच भारतीय कम्युनिस्ट पार्टी या सर्व पक्षांनी मिळून भारत देशामध्ये जे काही इंधन दरवाढ झालेली आहे याचा निषेध म्हणून या ठिकाणी फक्त एक प्राथमिकता म्हणून आंदोलन केलं होतं. खरं तर या आंदोलनाचं स्वरूप फार मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये होईल. परंतु या निमित्ताने भाजप सरकारला एकच गोष्ट सांगू इच्छितो की आपण जनतेला दिलेला शब्द पूर्णपणे खोटा ठरत आहे. आपण जनतेला दिलेले आश्वासनं पूर्णपणे झूठ ठरत आहेत. तरीसुद्धा आपलेच लोक, आम्ही जे काही विरोधात ओरडणारे लोक आहोत जनहितासाठी, यांच्यावर माओवादी, नक्षलवादी असल्याचे गुन्हे दाखल करून, देशद्रोही असल्याचे गुन्हे दाखल करून आम्हालाच दोषी ठरवत आहेत. मी भाजप सरकारला या ठिकाणी इशारा देऊ इच्छितो की आपण त्वरित इंधन दरवाढ मागं घेतली पाहिजे. तसेच आपल्या सरकारमधील असणारे जबाबदार नेते लोक, मंत्री लोक यांनी सार्वजनिक ठिकाणी जे काही वक्तव्य केलं आहे यांच्यावर देखील तातडीने कारवाई झाली पाहिजे अशी या ठिकाणी या आंदोलनाच्या निमित्ताने मी मागणी करतो. माणसांना मरण स्वस्त झालंय, इतकं जगणं त्यांचं महाग झालंय. अशा परिस्थितीमध्ये त्यांना एक जगण्याचा आधार द्यावा, त्यांच्या पाठीशी ताकद उभी करावी आणि या सरकारला, या सरकारला यानंतर जाब विचारला जातो याची जाणीव व्हावी आणि या सरकारला कोणतेही कटू निर्णय घेत असताना त्यांचा बंदोबस्त करावा. या उद्देशाने या देशातील सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्रितपणे येऊन आज भाजपा सरकारच्या विरोधात हा एल्गार पुकारलाय, त्याची पहिली पायरी ही भारत बंदची आहे. यानंतर जे आंदोलनं होतील ते सगळ्या विरोधी पक्षांच्या एकजुटीचे आंदोलनं असतील आणि या सगळ्या आंदोलनामध्ये महागाई आमचा प्रमुख मुद्दा असेल. डिझेल आणि पेट्रोल दरवाढीचा हा आमचा प्रमुख मुद्दा असेल. डिझेल आणि पेट्रोल इंधनाला GST मध्ये का नाही? हा देश सगळ्या बाजूने लुटला जात असताना, GST सगळ्यावर लागू केली जात असताना, सरकारची तिजोरी भरली जात असताना मग इंधनावर GST का नाही? शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. या सगळ्या आत्महत्या होत असताना सुद्धा बघ्याची भूमिका हे सरकार घेते. आज आपण बघतोय त्यांना कर्जमाफीची घोषणा केली पण कुणाच्याही खात्यात आज कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. हे सगळं राजरोसपणे आज सगळं चाललंय. शेतकऱ्याच्या पदरात आज काही पण पडलेलं नाही. यापूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेतृत्वाखालील सरकारांनी शेतकऱ्यांना मदत केली, प्रसंगामध्ये त्यांना कर्जमाफी पण केली, काही पण न सांगता त्यांच्या खात्यात रकमा वर्ग केल्या, त्याचा राजकीय लाभ उठवायचा प्रयत्न केला नाही. हे सरकार राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न घोषणा करून करतंय पण प्रत्यक्षात मात्र कुणाच्या पदरात काही टाकत नाही. सगळ्या चालल्यात फक्त घोषणा आणि देशातला प्रत्येक नागरिक लुटला जातोय ही आजची वास्तव स्थिती आहे. याच्या विरोधातला हा सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्रितपणे येऊन पुकारलेला एल्गार आहे. यानंतरचं व्यापक, अधिक आंदोलन अधिक व्यापक होईल आणि आता आता थांबून चालणार नाही. आता रस्त्यावर उतरावा लागेल. विरोधी पक्षांना पण एकजुटीत यावं लागेल, नाहीतर दुसरा तर्णोपाय नाही. एक नवी हुकुमशाही या देशावर लादली जाते, हिटलरशाही या देशावर लादली जाते. देशभक्त ते ठरवतायत आणि कोण राष्ट्रद्रोही आहे हे पण ते ठरवतात. न्यायालय ठरवत नाही, हे मोदी ठरवतायत, हे फडणवीस ठरवतायत. सुभाष खरबस सह राहुल वेताळ, सी न्यूज मराठी, अकोले.